नमस्कार मित्रांनो, मराठी युग या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर वेळोवेळी पोल किंवा ऑडियन्सकडून काही मतं मागत असतो, तर त्यांना प्रश्न विचारून. तसंच एक महिन्यापूर्वी आपण एक आपल्या चॅनलवर पोल टाकलेला होता. पोल म्हणजे मतदान. महाराष्ट्रभरमध्ये आपण सर्व जनतेपर्यंत हा पोल खुला केलेला होता. तर त्यामध्ये असा प्रश्न टाकला होता आपण की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत असे तुम्हाला वाटते. त्यावर या प्रश्नावर महाराष्ट्रातील बऱ्याच जणांनी प्रतिसाद दिलेले आहेत. तो आपण आता सविस्तर पाहूया. त्याच्यावरील कमेंटही अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या अशा प्रकारच्या पोलशी कनेक्ट राहत जा. तर मित्रांनो, प्रश्न मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण व्हावेत असे तुम्हाला वाटते. हा पोल आपण सर्व महाराष्ट्राच्या जनतेसमोर खुला केलेला होता. तर त्याच्यामध्ये आपण 5 पर्याय दिलेले होते. देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पंकजा मुंडे, आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे. तर मित्रांनो, आपण पाहूया कोणाला किती टक्के मतदान पडलेलं आहे, म्हणजे किंवा किती टक्के जनतेने कुणाला पसंती दाखवलेली आहे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचा. तर यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील 13% जनतेने पसंती दिलेली आहे. तसेच अजित पवार यांनाही 13% जनतेने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी पसंती दर्शवलेली आहे. मित्रांनो, यामध्ये सर्वाधिक पसंती बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत पंकजा मुंडे, ज्या की ग्रामविकास मंत्री आहेत, त्यांना 64% जनतेने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठी पसंती दिलेली आहे. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे यांना 4%, तर राज ठाकरे यांना 6% जनतेने आपला मुख्यमंत्री मानलेला आहे. मित्रांनो, हे महाराष्ट्रातील काही जनतेने किंवा हा पोल ज्यांच्यापर्यंत पोहोचला आहे त्यांनी नोंदवलेली ही मतं आहेत. त्याचबरोबर खाली काही कमेंटही दिलेले आहेत, पाहूया त्या कमेंटमध्ये या 5 जणांव्यतिरिक्त दुसरे काही नावे आहेत का, ते आपण खाली कमेंटमध्ये पाहूया. तर पहिली कमेंट ह्याच्यावर बघा, अशोक खेडकर यांनी केलेली आहे. त्यांनी ओनली पंकजाताई अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर बाप्पू बडे यांनी पंकजाताई फक्त अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर रमेश कांडे यांनी भावी मुख्यमंत्री पंकजाताईच अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर शहादेव डोंगरे यांनी पहिली महिला मुख्यमंत्री ताईस आहे अशी कमेंट केलेली आहे. नक्कीच जर पंकजाताई मुख्यमंत्री झाल्या तर त्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिले महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळवतील. त्याच्यानंतर शाहरुख पटेल यांनी कमेंट केलेली आहे ताई म्हणून. त्याच्यानंतर शीतल डोंगरे यांनीही ओनली ताईसाहेब अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर प्रवीण माळी यांनी ओनली पंकजाताई मुंडे अशीच कमेंट केलेली आहे. मित्रांनो, आतापर्यंत पंकजाताई मुंडे यांनाच समर्थन देणाऱ्या कमेंट आलेल्या आहेत. त्याच्यानंतर स्वाती योगेश आघाव यांनीही ताईच अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर किशोर महाजन यांनीही ताई अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर सचिन देडे यांनी ताईसाहेब अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर राहुल फुंदे यांनी मुंडे सरकार अशी कमेंट केलेली आहे. परत त्यांनी पंकजा मुंडे अशी दुसरी एक कमेंट केली आहे. त्याच्यानंतर उमेश मुंडे यांनी राज ठाकरे अशी कमेंट केलेली आहे. त्याच्याखाली प्रवीण खंडारे यांनी अजित पवार अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर भास्कर केंद्रे यांनी पंकजा मुंडे अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर संदीप गहलोत यांनी भागवे 3 ध्वज टाकलेले आहेत. कदाचित त्यांना असं सांगायचं असेल की येणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा व्हायला पाहिजे, तो कोणी का असाना, किंवा एक कर्तबगार शिवसेनेचा नेता असं त्यांचं मत असावं. त्याच्यानंतर केशव आंधळे यांनी पंकजाताई अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर इम्रान पटेल यांनी अजित पवार ओनली दादा असं कमेंट करून आपलं समर्थन अजितदादा यांना दिलेलं आहे. त्याच्यानंतर स्वप्नील नागरे यांनी CM पंकजाताई अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर गजानन डाकोरे यांनी प्रकाश आंबेडकर अशी कमेंट केलेली आहे. मित्रांनो, आपल्या या पोलमध्ये प्रकाश आंबेडकर यांचं ऑप्शन नव्हतं, त्यामुळेच आपण या कमेंट वाचून दाखवत आहोत. कारण त्या 5 नावाव्यतिरिक्त कमेंटमध्ये काही नावं आलेत का हेच आपल्याला पाहायचं होतं. तर प्रकाश आंबेडकर हेही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं गजानन डाकोरे यांचं मत आहे. त्यांनी तसं आपल्या कमेंटमध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर शिवाजी दराडे यांनी पंकजा मुंडे अशीच कमेंट केली. त्याच्यानंतर विजयकुमार जावळे यांनी प्रकाश आंबेडकरच होणार अशी कमेंट केलेली आहे. पुन्हा विजयकुमार जावळे यांनी प्रकाश आंबेडकर अशीच कमेंट केली आहे.
त्याच्यानंतर संदीप कराड यांनी मुख्यमंत्री पंकजा मुंडे 2019 अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर मनोज वाघमारे, प्रकाश आंबेडकर अशी कमेंट केली आहे. त्याच्यानंतर मित्रांनो प्रथमेश शेळके यांनी पंकजा मुंडे अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर धनंजय मुंडे, आता हे नेमके धनंजय मुंडे दुसरे असू शकतात ते तुम्ही समजून घ्या, त्यांनी पंकजा मुंडे अशी कमेंट केली आहे. खरंच इंटरेस्टिंग कमेंट आहे ही. धनंजय मुंडे त्यांनी परत पंकजाच अशी कमेंट केली. त्याच्यानंतर सिंपल पालवे यांनी ताईसाहेब मुख्यमंत्री अशी कमेंट केली आहे. त्याच्यानंतर पुन्हा सिंपल पालवे यांनीच ताईसाहेब तुमची महाराष्ट्राला गरज आहे अशी कमेंट केली आहे. शहादेव पालवे यांनी पंकजा ताई अशी कमेंट केली आहे. गोविंद पोटे यांनी ओनली ताईसाहेब अशी कमेंट केली आहे. त्याच्यानंतर नितीन पाटणकर यांनी प्रकाश आंबेडकर होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी कमेंट केलेली आहे. मित्रांनो या कमेंटवर जर निरीक्षण केलं आपण तर सर्वाधिक कमेंट या पंकजाताई मुंडे आणि प्रकाश आंबेडकर हेच मुख्यमंत्री होतील असं आलेलं आहे. प्रकाश आंबेडकर यांचं नाव वर नसल्यामुळे खाली कमेंट भरपूर आलेले आहेत त्यांच्या. कदाचित जर त्यांचं नाव आलं असतं तर ही आकडेवारी वेगळी झालेली असती. त्याच्यावर आपण पुन्हा दुसरा एक पोल घेऊ शकतो. त्याच्यानंतर जगन वाघ यांनी राज ठाकरे साहेब अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर प्रदीप भाऊ निकम यांनी ताई साहेब अशी कमेंट केली. त्याच्यानंतर मुन्ना कुमार राज ठाकरे अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर वैभव कोले यांनी फक्त ताई साहेब. त्याच्यानंतर ज्ञानोबा भाताने पी एम म्हणजे पंकजा मुंडे असं शॉर्ट फॉर्ममध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर दिलीप सोलनकर यांनी ताई अशी कमेंट केली आहे. त्याच्यानंतर नवनाथ सावंत यांनी ओके कमेंट केलेली आहे. मला वाटते त्यांना सगळेच मुख्यमंत्री व्हावत असं वाटत असावं कदाचित, त्यामुळे त्यांनी ओके केलेलं आहे. त्याच्यानंतर सोहम मस्के यांनी अशी कमेंट केली आहे की यापैकी कोणी नाही ऑप्शन ठेवले पाहिजे, म्हणजे यांच्यापैकी कोणी नाही असं त्यांना वाटतं आहे. पण त्यांनी कदाचित इथे जर त्यांच्या मनातला मुख्यमंत्र्यांचं नाव टाईप केलं असतं तर आपल्याला समजलं असतं, तरीही त्यांचे धन्यवाद. त्याच्यानंतर सागर बी लवाटे 007 अशी कमेंट केलेली ज्याच्यावरून आपण समजून घ्या. त्याच्यानंतर विठ्ठल शेळके यांनी आदित्य उद्धव ठाकरे अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर कपिल सावळे यांनी एकनाथराव खडसे अशी कमेंट केलेली आहे. बरोबर आहे, एकनाथराव खडसे हे भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आहेत आणि सर्वात जुने नेते म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच्यानंतर सचिन उगरमुगले यांनी ताई अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर पवन नन्नवरे यांनी देवेंद्र फडणवीस अशी कमेंट केलेली आहे. त्याच्यानंतर किशोर महाजन यांनीही पंकजा मुंडे अशीच कमेंट केलेली आहे. या सर्व कमेंट्स आणि हा पोल पाहता या सर्वेमध्ये पंकजा मुंडे यांचंच नाव आपल्याला आघाडीवर पाहायला मिळतं आहे. म्हणजेच एकंदरीत महाराष्ट्राच्या जनतेमध्ये पंकजाताई मुंडे या मुख्यमंत्री म्हणून आतापासूनच विराजमान झालेले आहेत असं म्हटलं तर ते काही वावगं ठरणार नाही. तर मित्रांनो या संदर्भात तुम्ही आम्हाला आमच्या कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि आमच्या याच प्रकारच्या पोलमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या मराठी युग या चॅनलला भेट द्या. आणि चॅनलला भेट दिल्यावर त्याच्यामध्ये एक कम्युनिटी नावाचा टॅब असतो, त्या टॅबला क्लिक करून आमचे विविध प्रकारचे त्याच्यामध्ये सर्वे आम्ही टाकलेले आहेत त्या सर्वेवर आपलं मत नोंदवा. हे सर्वे आम्ही वेळोवेळी अशाच प्रकारे त्याचा व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलला प्रसारित करत असतो. तुमच्या प्रतिसादाबद्दल आणि सहकार्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असेच आमच्यासोबत राहा. धन्यवाद.